आपला कट्टा खूप दिवसांनी यार आपला कट्टा बघितला नाही म्हणून यार आज त्याची आठवण आली. सुमसान पडला असेल ना तो, पण मिस करत असेल ना यार आमच्या आवाजाला, आमच्या हसण्याला, मेन म्हणजे आमच्या शिव्यांना. यार असा कुठला दिवस नाही की त्या दिवशी आम्ही कट्ट्यावरती भेटलो नाही. दर दिवशी एकदा तरी त्याशिवाय करमत नाही, चैनच पडत नाही, हो ना. प्रत्येक बर्थडे पार्टी, कुठे आनंदाचे क्षण, दुःखाचे, आम्ही त्याच्या समोरच व्यक्त करायचो. तो सर्व आपलं गप्पपणे बघत बसायचा. पण लॉकडाऊन झाल्यामुळे त्या कट्ट्याला कोणीतरी साफ केलं असेल का हाच विचार पडला असेल ना. ते क्षण आठवतात यार आम्ही तिथे घालवले होते, कारण काहीही काम असलं तर ती भेटण्याची एकच जागा होती. उलट आमच्या घरच्यांना पण तो कट्टा माहीत होता, म्हणजे कुठं कधी भेटलो नाही तर तिथपर्यंत शोधत यायला, आणि कधी तिथे कुठं कोणी नसलं की आम्ही एकटेच त्या कट्ट्याशी वेड्यासारखं बोलत बसायचो, हो ना. जणू तो सर्व गोष्टी ऐकतोय. त्या जागेशी थोड्याच वेळात एवढा कसा लागा लागला काय माहिती. काही गोष्टी निर्जीव जरूर असतात पण यार खूप प्रेम देतात, जेवढे एक सजीव व्यक्ती सुद्धा देऊ शकत नाही, हो ना. मेन्शन करा तुमच्या कट्ट्याच्या जागेचं नाव आणि तुमच्या गँगचं नाव.